ब्रेकिंग न्यूज आली आहे सफाळे रेल्वे फाटकाच्या गेटला पिकअप टेम्पोची धडक। पालघर तालुक्यातील पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे फाटकातील उघड बंद करणाऱ्या गेटला पिकअप टेम्पोची धडक झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास घडली। या धडकेत गेट मध्यभागी तुटले असून रेल्वेचे व्यवस्थापक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। मंगळवारी संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास रेल्वे गाडी जात असताना रेल्वे फाटक बंद करण्यात आले होते। यावेळी रेल्वे गाडी गेल्यानंतर रेल्वे फाटकातील पश्चिमेकडील गेट उघडत असताना अतिगायीने पिकअप टेम्पोने धडक दिली। यामध्ये गेटचे 2 तुकडे झाले, मात्र कुठल्याही प्रकारे यामध्ये जीवितहानी झाली नाही। रात्री उशिरापर्यंत रेल्वे गेटचे दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले होते। आपला जिल्हा पालघर जिल्हा, पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा।